ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा. प्रहार डिजिटलच्या माध्यमातून जाणून घेऊया आज दिवसभरातील ठळक घडामोडी. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचं थैमान कायम असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर जिल्ह्यात आज 117 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6671 जण कोरोनामुक्त झाले असून सक्रिय रुग्णांची सध्याची संख्या 792 इतकी आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 172 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 132 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 40 रुग्ण निष्पन्न झालेत. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 11880 इतकी झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं ब्रेक द चेनच्या घेतलेल्या निर्णयामुळे सावंतवाडीचा आठवडा बाजार बंद झाल्याने शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शहरात ठिकठिकाणी तब्बल 27 ठिकाणी भाजीची दुकानं पुन्हा एकदा सुरू केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड-19 साथ नियंत्रणाचे काम आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. सद्यपरिस्थिती पाहता कोविड आजारामुळे रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतीये. यामुळे कोरोना विषाणूची लागण इतरांना होऊ नये आणि खबरदारी म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरी येथे 7 एप्रिलपासून कोविड-19 अँटीजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर टेस्ट सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीत ठेवण्यात आली आहे, असं रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी सांगितलंय. तसंच ही टेस्ट केल्याशिवाय जिल्हा परिषदेमध्ये कोणालाही प्रवेश यापुढे दिला जाणार नाही हेही दोघांनी स्पष्ट केलंय. राजापूर तालुक्यातील 2 ग्रामीण रुग्णालयांसह 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून कोरोनाचे लसीकरण सुरू झालं असून पहिल्या टप्प्यात कोवॅक्सिनचे 1437 तर कोविशिल्डच्या 3871 अशा 5308 नागरिकांना लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत, तर 975 जणांना दुसरा डोस देण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य प्रशासनानं दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर भावनगर कोचीवेली साप्ताहिक स्पेशल रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. त्यानुसार 13 एप्रिल ते 8 जून या कालावधीत ही स्पेशल गाडी धावणार आहे. ही गाडी दर मंगळवारी सकाळी 10:05 भावनगर येथून सुटेल. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 4:00 कोचीवेलीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात कोचीवेली येथून सायंकाळी 3:45 ही गाडी सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी 12:25 ती भावनगरला पोहोचणार आहे. वसई मार्गे ही गाडी धावणार आहे, त्यामुळे वसई विरार नालासोपारा येथील प्रवाशांना ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. कोरोनाचे दिवसेंदिवस वाढते रुग्ण लक्षात घेऊन वेंगुर्लेमध्ये पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 200 जणांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 61,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र या आदेशाची पायमल्ली कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनलेल्या कुडाळमध्ये झाल्याचं दिसून आलं. आज बुधवारी कुडाळचा आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेमध्ये सुरू होता आणि तो मोठ्या प्रमाणावर भरला होता. इथे नागरिकांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर झाली होती, मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचं दिसून येत होतं. रत्नागिरी शहरानजीकच्या कुर्ली फाटा येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला पोलीस कर्मचारी सचिन सुरेश कुबल वय वर्ष 36 राहणार गोळप रत्नागिरी यांचा कोल्हापूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. अपघाताची ही घटना मंगळवारी रात्री 8:30 सुमारास घडली होती. सचिन सुरेश कुबल हे पोलीस विभागात चालक म्हणून कार्यरत होते. सावंतवाडी तालुक्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. यात कारिवडे आपट्यांचे गाळू शाळेचे पत्रे उडाले. या शाळेचं अलीकडेच काम पूर्ण करण्यात आलं होतं, मात्र सायंकाळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पत्रे उडून गेले. यामुळे मोठं नुकसान झालंय. सुदैवाने शाळा बंद असल्यामुळे मोठं संकट टळलं. या होत्या आज दिवसभरातील ठळक घडामोडी. निसर्गाच्या सान्निध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या.